श्री साई सत्यचरित्र कथा अध्याय 14 आजच्या भागात बघणार रतनजी आणि साई समागम। नांदेडच्या रतनजी शेठचा साईवंशी कशा प्रकारचे संबंध आला बघूया ह्या अध्याय 14 भागामध्ये। हे संतश्रेष्ठ श्री साईनाथा, तुझा जे जे करासो हे दयाळा गुणगंभीरा अतर्क गुण असलेल्या निर्विकारा परात्परा अत्यंत श्रेष्ठ म्हणजे ईश्वर असलेल्या अपारा ज्यांचा अंतच लागत नाही अशा आणि निर्वद्या अगदी दोषरहित असलेल्या साईनाथा तुझा जय जयकार असो। आपल्या भक्तांसाठी मनात दया असल्याने दृष्टीच्या पलीकडे ज्यांच्या गोष्टीवर लक्ष ठेवून त्यांना अनेक कारणांनी भेट देऊन त्यांना संकटातून सोडवितोस, दिनांचा उद्धार करण्यासाठी भक्तांना आवरण्यास कठीण वाईट वासनारूपी दुष्ट राक्षसांचा वध करण्यासाठी साईबाबांचा देखील हा एक ईश्वरी अवतार होता। जे जे चांगल्या मनोवृत्तीने त्यांच्या दर्शनाला आले ते स्वानंद रस प्याले। विशेष सुखापासून मनावरून परमात्म्याचे ध्यान लागल्याने होणारा हर्ष त्यांना झाला। त्यांचे हृदय आनंदाने भरून आले, ते प्रेमाने डोळ लागले। अशा या सर्व गुणसंपूर्ण साई समर्थांच्या चरणावर हीनदीन आणि अतिनम्र अशा माझ्या पामराचा साष्टांग नमस्कार असो। आता पूर्वीच्या कथेच्या अनुसंधानाप्रमाणे काळ्या कुत्र्याने दहीभात खाल्ल्याने हिवताप गेल्याच्या कथेचं वर्णन झालं। लवकर बरी न होणारी पटकी नुसत्या तर्जनीच्या धाक दाखविल्याने आणि तरम प्यायला दिल्याने आणि मोडशी भाजलेली भुईमुख खायला दिल्याने बरी झाली। तसाच एकाचा पोटशूळ, एकाचा मुळासकट कर्णरोग आणि एकाचा महाप्रबळ क्षयरोग नुसत्या दर्शनाने नष्ट झाला। श्री साई कृपेने भीमाजी पाटलांचे दुःख नाहीसे होऊन ते सुख संपन्न झाले आणि साईबाबांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक पूर्णपणे अखंड शरण आले। तसाच हा देखील नवीन तऱ्हेचा अपूर्व चमत्कार श्रोत्यांची ऐकण्याबद्दलची अत्यंत उत्सुकता पाहून सादर करतो। श्रोतेजा, लक्ष देऊन ऐकणारे नसले तर वक्त्याला स्फूर्ती कशी येईल, कथेला उत्कृष्टपणा कुठून येईल आणि ती रसपूर्ण कथा कशी होईल, वक्ता काय कथन करीत, तो तर सर्वच्या श्रोत्यांच्या अधीन असतो। श्रोतेच त्याला आधार असतात आणि त्यांच्यामुळेच कथेला गोडी वाढते। आधीचे संतचरित्र बाहेरून आणि आतून गोड असे संतांचे आहार विहारही गोड, त्यांनी सहज उच्चारलेले शब्दही गोड असतात। हे नुसतं चरित्र नाही तर स्वानंदरूपी जीवन आहे। ज्या साधनांचा वर्षा अत्यंत दयाळू साई महाराज यांनी आपल्या भक्तांना आपली आठवण राहावी म्हणून प्रेमाने केला आहे। सतपुरुषांच्या असल्या कथा प्रपंच आणि परमार्थ अशाबद्दल असतात। प्रवृत्तीच्या प्रपंच नीट कसा करावा ह्याच्या गोष्टी सांगता सांगता ते निवृत्तीच्या परमार्थ साधण्यासाठी वैराग्याच्या मार्गाला लावतात। हेतू हा की संसारात सुखाने आनंद आहे, परंतु नित्य सावध असावे, ध्येयाचे सार्थक करावे, अनंत पुण्याच्या बळाने जीवाला अनपेक्षितपणे मनुष्य श्री लाभते, त्यातसुद्धा त्याला परमार्थ साधतो त्याचे भाग्य तर एक वेगळेच असते, परंतु लाभूनही जो त्याचे सार्थक करीत नाही तो विनाक्रम पृथ्वीला ओझे म्हणून जन्माला असेच म्हणायला हवे। त्याला पशुपक्षी जगण्याचे आणखी काय मोठे सुख मिळाले, ज्याला आहार निद्रा भय आणि माहितून येऊन दुसरे माहीत नाही, तो पुरुष शेपूट शिंग नसलेला केवळ पशुच नव्हे का। ज्या मनुष्य जन्माचे केवढं महत्त्व आहे त्यामुळे ईश्वराची भक्ती साध्य होते। चारही मुक्ती सायुज्य सालोक्य सारुप्य आणि समीप्य पायाची लागतात। आत्मज्ञानाची प्राप्ती देखील यामुळेच होते। संसार हा आकाशातील ढगांच्या समूहातील चमकणाऱ्या विजेप्रमाणे फार काळ न टिकणारा असतो। काळरूपी सर्पाने ग्रासलेला लोकांना सुखाची घटिका 24 मिनिटे देखील क्वचित लाभते। आई बाप बहीण भाऊ पत्नी मुलगा मुलगी चुलता हे सर्व नदीच्या प्रवाहात जसे लाकडाचे वंडके वाहता एकत्र येतात, तसे ह्या संसारात एखादा क्षण एकत्र आलेले दिसतात। पण जर का एखाद्या जोराच्या लाटेने फाटाफूट होऊन तिची एकमेकांची तडाटूट झाली तर तो पूर्वीचा घाट पुन्हा जुळतच नसतो। या जगात ज्याने आपले हित साधले नाही त्याने आपल्या आईला व्यर्थ त्रास दिला। संतांच्या क्षणी जर तो लागला नाही तर त्याचे जन्माचे नुकसान आहे। प्राणी जेव्हा जन्माला आला तेव्हाच मृत्यूच्या मार्गाला लागला, म्हणून आज उद्या किंवा परवा असा ज्याने विश्वास धरला तो फसला समजावा। या मरणाचे सदा स्मरण ठेवावे, हे शरीर नुसते काळाचे खाद्य आहे, एकूण संसाराचे हे असे अशाश्वत लक्षण आहे। म्हणून माणसाने सदा सावध असावे, व्यवहारात चौकसपणाने पाऊल ठेवलं म्हणजे परमार्थ विना कष्ट हाती लागतो। म्हणून प्रपंचात आळस नसावा आणि पुरुषार्थ प्राप्त करण्याबाबतीत कधी बेफिकर असू नये। साई कथा जे प्रेमाने ऐकतात त्यांना निरशेषाची परमकल्याणाची प्राप्ती होईल, त्यांची साईचरणी भक्ती वाढेल आणि त्यांना सुखाचे भांडार लावे। ज्यांना साईबाबांचे संपूर्ण प्रेम असे त्यांना कथांचा सगळं साईंच्या चरणकमलांची पदपदे आठवण देईल। ज्यांचे शब्दांनी वर्णन करता येत नाही त्यांच्या या कथेत शब्दांनी वर्णन आढळते। जे इंद्रियांच्या पलीकडे आहे त्यांच्या कथेतून इंद्रियांनी सेवन केले जाते। म्हणून हा कथारोप अमृत कितीही प्याले तरी मनाचं पूर्ण समाधान होणं कठीण आहे। संतांचं कौशल्य अतर्क आहे, त्यांचा महिमा अवर्णनीय आहे। त्यांचे शब्दांनी संपूर्णपणे वर्णन करण्याला कोण बरे समर्थ असेल?
या कथा नेहमी कानावर पडल्या की साईबाबा डोळ्यासमोर सारखी दिसती, रात्रंदिवस मनात ध्यानात राहतील आणि आठवणीत आणि चिंतनातही राहतील, एवढेच काय जागे असताना सपना देखील दिसतील आणि बसले असताना, झोपले असताना, जेवत असतानाही दिसतील. गर्दीत जा, रानावनात जा, तेथे सर्वदा बरोबर येतील जातील. अशा प्रकारे आपल्याला त्यांचा एकसारखा छंद लागला. आपल्या मनाची परमेश्वराच्या ठिकाणी लय लागलेली स्थिती होईल. असे तर रोज होऊ लागले. चित्त चैतन्यात, विश्वाला चैतन्य देणाऱ्या शक्तीत म्हणजे परमात्म्यात एकरूप होईल. आता पुढच्या कथेचा संबंध जो मागच्या अध्यायाच्या शेवटी सांगितला त्याची सुरुवात करूया. श्रोत्याने आदरयुक्त व्हावे. भावभक्तीची शिरापुरी किती खाल्ली तरी सदा अपुरीच वाटते. अगदी पोटभर खाल्ली तरी कधी पूर्णपणे तृप्ती होत नाही. असं श्रोत्यांनो, आता ही दुसरी कथा आपण जर लक्ष देऊन ऐकली तर संतांच्या दर्शनाच्या सार्थकतेची मनाला खात्री पटेल. बाहेरून दिसायला साहेबा काहीच करीत नसत, आपली जागा सोडून कुठे जात नसत, तरीसुद्धा बसलेल्या गीते सर्व काही जाणत असत आणि सर्व लोकांना तसा अनुभव देत असत. जेत्री काळीसुद्धा अबाधित अस्तित्वरूपी तत्व म्हणजे ब्रह्म आपल्या शरीरात असते ते संपूर्ण जगात असते. ही गोष्ट आपल्या शरीराची भान विसरून सतत लक्षात ठेवा. या सतत्वाला जो शरण गेलेला असेल त्याची सर्वांशी एकरूपता असते हे जाणावे. कारण वेगवेगळेपणा धरला की जन्म आणि मरणाची परंपरा मागे लागते. आपण या जगातील इतर सर्व प्राणी आणि वस्तू वेगवेगळे आहेत. तसे ठसणारी जी बुद्धी म्हणजे खरोखरचे अज्ञान होय. गुरुच्या भेटीने आणि शास्त्रांच्या अभ्यासाने चित्ताची शुद्धी होऊन ब्रह्ममय होण्याची स्थिती प्राप्त होते. अविद्येपासून मुक्त होणे म्हणजेच एकत्वाची प्राप्त होणे. मनात थोडासा देखील भेदभाव असला तर मग ते एकमेव स्थिती ती कसली. आता सुरुवातीचे वर्णन पुढे. सुरतीमुखी कथा ऐकण्याला उत्सुक झालेले आहे तर त्यांची ऐकण्याची इच्छा पुरी होई. मोगलायमधील नांदेड शहर एक प्रख्यात पारशी व्यापारी होतं. ते अत्यंत धार्मिक आणि लोकरुपी असून त्यांचे नाव रतनजी श्यापूरजी वाड्या होतं. त्यांच्याकडे धनसंपत्तीचा अफाट पसारा होता. गाड्या, घोडे, शेती, राणे तर भरपूर होती. स्वतः रतनजीचे दार सदा मोकळे असायचे. त्यांच्या दारातून कोणीही निराज होऊन माघारी जात नसे. बाहेरून दिसायला रात्रंदिवस असे आनंदसागरात डुबत असे तरी आतून रतनजी षडजीना आवरण्यास कठीण अशा चिंतारूपी मगरीने सदा गेले होते. हा तर ईश्वराचा सिद्धांत दिसतो. कोणालाही निर्भय सौख्य नसते. कोणास काय हुरूर पाठीशी राहतेच. कोणी म्हणेल की मीच मोठा, मीच खूप ऐश्वर्याने महान आणि म्हणून मी उलटा चालू लागेन आणि उगा ताटवेन. म्हणूनच की काय, काही व्यंग नसले तरी दृष्टी लागे म्हणून ब्रह्मदेव स्वतःच्या हाताने जाणून बुजून थोड्याशा व्यंगत्वाचे गालबोट त्याला लावतो असे स्पष्ट वाटते. भरपूर द्रव्य आणि सोने असलेले रतनजी शेठ आल्या गेल्यांना अन्न खाऊ घालीत, गरिबांचे दैन्य दूर करीत आणि सदा सर्वता प्रसन्नचित्त असत. एकूण जगाच्या दृष्टीने शेठजी अत्यंत सुखात होते. परंतु निपुत्रिकाचे संपत्तीचे सुख काही कामाचे नसते. एकामागून एक 12 मुलींचा पसारा असल्याने त्यांना सुखाचा 12 कुठून लावायचा आणि मनस्वास्थ्य कुठले राहील. भक्तीशिवाय जर हरीचे कीर्तन असले, ताल किंवा स्वराशिवाय जर गाणे असले, तर जाणव्याशिवाय जर ब्राह्मण असला तर त्याची काय शोभा. सर्व कलांमध्ये पारंगत असेल परंतु चांगल्या वाईटाचे ज्ञान नसेल, सदाचार पाळणारा असे परंतु प्राणी मात्रावर दया दाखवित नसेल, तर त्याची काय शोभा. कपाळा गोपीछिंदनाचा टिळा असेल, गळ्यात तुळशीचे माळा भुसवल्या असतील, परंतु जिभेने साधू संतांची टिंगल चालू असेल तर त्याची काय शोभा. पश्चातापशिवायची जर तीर्थयात्रा असेल, गळ्यातले हाराशिवाय जर दागिने घातले असतील, मुलाशिवाय जर गृहस्थाचे घर असेल तर त्याची काय शोभा. नारायण एकतरी सुपुत्र संतान देईन काय. हाच रात्रंदिवस शेठजींचा विचार चालायचा आणि मन निश्चिंत होत नव्हते. त्यामुळे शेठजी सदा दुःखी असायचे. त्यांना खाणेपिणे गोड लागत नव्हते. रात्रंदिवस मन उदास आणि चिंतेने भरलेले असायचे. शेठजी देवाला आळवायचे, देवा माझा एवढा कलंक धुवून टाकून मला निष्कलंक कर, माझ्या वंशाला एकतरी आधार दे आणि हे प्रभू माझी लागला. शेठजींची दासगणू मोठी भक्ती होती. एकदा शेठजींनी मनातील ही इच्छा त्यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले, शिर्डी जा, म्हणजे तुझ्या मनाचा हेतू पूर्ण होईल. साईबाबांचं दर्शन घे, त्यांच्या पायांना नमस्कार करून आपली संपूर्ण गुप्त इच्छा त्यांना सांग, म्हणजे तुला आशीर्वाद देतील. जा, तुझे कल्याण होईल. बाबांचे कौशल्य कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यांना अनन्यपणे शरण जा, तू सुखी होशील. रतनजी शेठजींना हा विचार पटला. त्यांनी शिर्डीला जाण्याचा निश्चय केला. काही दिवस लोटल्यावर ते शिर्डीला जाऊन पोहोचले. मशिदी दर्शनाला गेले आणि साईबाबांच्या चरणात लोटांगण घातले. पुण्यकारक कृत्यांची साक्षात राशीच असलेल्या साई महाराजांना पाहून शेठजींचे हृदय प्रेमाने भरून आले. फुलांचा करंडा सोडला, त्यातून सुंदर फुलांचा हार काढून प्रेमपूर्वक बाबांच्या गळ्यात घातला. पायांची फळफळांचा ढीक समर्पित केला. नंतर अत्यंत आदराने आणि नम्रपणाने बाबांच्या जवळ जाऊन बसले. प्रार्थना करू लागले, ते ऐका. महान संकटात पडले म्हणजे लोक आपल्याला पायापाशी येतात. आपण त्यांचे लगेच रक्षण करा. ही गोष्ट मी ऐकली.
ते ऐका, म्हणून मोठी अशा पोटाची धरून येतोवर आपल्या भेटी चालू आहे. आपल्या चिरंजीवी अत्यंत आदराने काही मागतो महाराज, मला परत पाठवू नका. त्यावर मग बाबा त्यांना म्हणाले, येता येता आज येतोस, बरे मला द्यायची ती दक्षिणा दे, म्हणजे तू कृतार्थवशी. कोणी दर्शनाला आला, पाय नमस्कार करू लागला, बाबा तो हिंदू मुसलमान पारशी असला तरी त्याच्यापाशी दक्षिणा मागत, आणि ती तरी काय थोडी थोडकी 1, 2 किंवा 5 रुपयांची रांगत लावी. 100,000 लक्ष आणि कोटी देखील स्वतःला वाटेल तितकी दक्षिणा मागून घेत असत. दिली तरी आणखी आणा म्हणत आणि पैसे संपले म्हटले तर उसणे घ्या म्हणत. जेव्हा कोठेही उसणे मिळत नसत तेव्हाच मग मागणे थांबेल. आणखी ते भक्तांना काय म्हणत, अहो तुम्ही मुळीच काळजी करू नका, मी तुम्हाला खूप पैसे देईन, माझ्याजवळ तुम्ही स्वस्तपणे बसा. या जगात कोणाची कोणीतरी आहेच, आपल्याच इथे कोणी नाही, पण आपला एकटा ईश्वर मात्र आहे, माझ्या जीवापलीकडे प्रेम करीत अशांचीच मला कमी आहे. कोणी मला जर एक पट दिले तर मी दक्षिणा पोटी देतो. मला लक्षाधीक्ष असला तरी साहेबा त्याला गरिबांच्या घरी दक्षिणा मागायला जाण्यास आज्ञा करीत. मोठा श्रीमंत असो की भिकारी, गरीब दुबळा अथवा निर्धन असो, साहेबांना एक कमी महत्त्वाचा आणि दुसरा जास्त महत्त्वाचा असं ठाऊक नव्हतं. तो श्रीमंत माणूस देखील बाबांची आज्ञा श्रद्धार्थ म्हणून अभिमान सोडून त्या गरिबांच्या घरी जाऊन बाबांसाठी प्रार्थना पूर्व दक्षिणेची मागणी करीत असे. या गोष्टींचा सारांश एवढाच, दक्षिणेचे निमित्त करून बाबा आपल्या भक्तांना अहंकार टाकून नम्रता धरायला शिकवित असत. साधूला धन कशाला पाहिजे अशी शंका कोणाचीही पडते, त्याचा नीट विचार केला तर ती मनाची शंका सहज दूर होईल. साहेबांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या तर त्यांना दक्षिणा कशाला हवी? भक्ताकडून जे पैसे मागतात ते मग निष्काम कसे म्हणायचे? ज्यांच्या दृष्टीने गारा आणि हिरा अथवा ताम्रा नाणी आणि सर्व स्वर्ण आणि मोहरा ही दोन्ही एकाच किमतीत मोजली जातात, ते मग आपला हात मागण्यासाठी का बरे पसरतात? पोट भरण्यासाठी भिक्षा मागतात आणि वैराग्याची दीक्षा घेतलेली आहे, मग अशा निरपक्ष रक्ताला दक्षिणेची अपेक्षा का बरे असावे? ज्यांच्या दारी अष्टसिद्धी हात जोडून सदा उभे असतात, ज्यांची आज्ञा पाळायला कुबेराचे 9 प्रकारचे खजिने महापद्म पद्मशंख मकर कच्छप मुकंद कंद कुंदनेल आणि खर व तत्पर असतात, त्यांनी द्रव्यासाठी लाचारी का बरेवत करावी? संसार सुखाला लात मारून सर्व सुखाकडे ढुकणे न पाहणारे असे जे आपले हित कशात आहे, ते जाणारे विरक्त लोक त्यांना धन कशाला पाहिजे? जे संत आणि साधू सज्जन असून ज्यांचं लक्ष आपल्या कीर्ती सदा चांगली राहावी याकडे असते आणि ज्यांचं जीवन भक्तांच्या कल्याणाकरताच असतं, त्यांनी धन कशाला गोळा करावे? साधूंनी दक्षिणा कशाला मागावे? त्यांचे मन सदा निरुच्च असावे. साहेबा फकीर झाले आहेत तरी त्यांना लोभ सुटत नाही, सदा पक्ष्यांच्या मागे लागतात आणि पहिल्या दर्शनाला दक्षिणा घेतात, दुसऱ्या दर्शनाला दक्षिणा मागतात, निरोप देत घेतात आणि काही आणा दक्षिणा म्हणतात. मिनटा मिनटाला हे काही पूजाऐवजीत नैवेद्य दाखल्यानंतर आधी भोजनानंतरचे आचमन घेण्यासाठी पिण्याचे पाणी येतात, पुढे हात तोंड धुण्यासाठी पाणी येतात, हाताला सुगंध लावले जाते आणि पानाचा विडा दिला जातो. सर्वांच्या शेवटी दक्षिणा दिली जाते, परंतु बाबांचं क्रम इलेक्शन असे, चरणाचे गंध लावताच किंवा अक्षता वगैरे भूषितात ते दक्षिणा देण्याच्या विधीची अपेक्षा करीत असत आणि सुरतच्या प्रार्थनेच्या अर्मा करताना दक्षिणा मागत असत. त्यामुळे ओम तथा ब्रह्मा अर्पण असतो हे दक्षिणा देण्याचा मंत्र त्याच्याने म्हणावं लागे, परंतु या संख्येचे निरीक्षण करायला फार प्रयत्न करायला लागणार. क्षणभर लक्ष द्या तर समाधान पावाल. धनाचा जो संग्रह करायचा त्याचा उद्देश आपल्या हातून धर्म घडवा हा आहे. लोक ते धन शुल्लक रती सुख आणि इतर अनेक सुखे भोगण्याप्रतिरिक्त वाटेल तसे खर्च करतात. खरे पाहता पैसे गाठी असला म्हणजे शास्त्रांचा अभ्यास धर्मकार्य आणि दानधर्म निश्चितपणे करता येतात आणि त्यामुळे परमात्म्याविषयी ज्ञान जोडता येते. असा स्वतःचा पैसा परमेश्वराकडे नेणाऱ्या मार्गावर आपल्याला चढवितो आणि मग मनाला सुखशांती लाभते. सुरुवातीला पुष्कळ दिवसपर्यंत बाबा काहीही घेत नव्हते, जळक्या काड्या गोळ्या करीत आणि त्याच खिशात भरीत असत. भक्त असो की अभक्त असो, कोणापाशी काहीच मागत नसत. एखाद्या जर तांब्याच्या पैपैसा ठेवला तर त्याची तंबाखू किंवा थेल विकत आणि तंबाखूचे प्रेम फार होते आणि विडी किंवा चिलिंपण ओढत असत. त्यातून चिम्मीच्या ओढण्याच्या सीमाच नव्हती, बहुतेक ती सदा पेटलेलीच असायची. पुढे कोणाच्या मनात आले की संतांचे दक्षिणा रिकाम्या हाताने दक्षिणेशिवाय कसे जाईल, म्हणून ती दक्षिणा घेऊन जावं लागले. एखाद्याने पैशाचे खिशात घालीत असत, परंतु जर ढबू पैसा 2 पैशाचे नाणे ठेवला तर जसा तसा परत करत असत. असा क्रम खूप दिवस चालला, पण पुढे काही काळानंतर साहेबांचे महात्म्य वाढले, भक्तांचे थवेचे थवे येऊ लागले आणि विधीपूर्वक त्यांचे पूजन चालू झाले. पूजेची पूर्णता सोने फुले दक्षिणा दिल्याशिवाय होत नसते. हा नित्य पूजेच्या विधीक्रम पूजा करणाऱ्यांना शास्त्राच्या आधाराशिवाय ठाऊक होता. राजाला अभिषेकाच्या वेळी पाणी शिंबडताना किंवा पाद्यपूजा करताना पूजा करणारे भेट आणतात. म्हणजे गुरुंच्या पूजेला ही दक्षिणा आणली जाते. उच्च देवी दक्षिणानंद दक्षिणाने उच्च पदाला म्हणजे स्वर्गलोकाला पोहोचतात. हिरण्यदा अमृत स्वर्णदान किंवा हिरण्य नामक नाणे देणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि हेमदत्ता शुद्धिवंत सोने देणाऱ्याचे चित्त शुद्ध होते असे वेदभागात सांगितले आहे. गंध लावल्याने शुद्ध पवित्र प्राप्त होते. अक्षिता वगैरे आयुष्याची वाढ होते. फुले आणि पानाचा विडा अर्पण केल्याने
संपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होते. दक्षिणेने खूप द्रव्यांची प्राप्ती होते. पूजेचे साधना जसे गंध आणि अक्षिता फुले आणि विडा हे महत्त्वाचे, तसे दक्षिणा आणि सोन्याचे फुलेही महत्त्वाचे असून त्यामुळे बहुधंदेचे फळ वाटच येते. देवाच्या पूजेच्या प्रसंगी तिला पूर्णतेसाठी जशी दक्षिणा लागते तशीच व्रत व्रतांच्या उद्यापनाच्या प्रसंगी वायंदानी काही व्रतानिमित्त ब्राह्मणांना किंवा सुवासिनींना फळे मिठाई वगैरेची देणगी देताना सुवर्ण द्यावी लागते. जगाचा घेण्यादेण्याचा सगळा व्यवहार रोख पैशावरच केला जातो. आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून लोक अशा प्रसंगी यथायोग्य पैसा खर्च करून ती कायम ठेवतात. संतांच्या दर्शनाला जाताना आपापल्या ज्ञानाप्रमाणे कोणाचं काय मनात कल्पना असतात. ब्रह्मदेवांना देखील देव दैत्य मानव यांच्या तीन बालकांना त्यांनी ब्रह्मचर्य संपल्या उपदेश मागितला असताना हे सांगितले. दय एका अक्षराचा उपदेश केला आणि त्यावरून ते काय समजले हे विचारून तो पक्काय केला. खरं गुरुशिष्य यांचा खेळ विलक्षण असतो. दांत हवे असे देव समजले, दया करावी असुर समजले, दान करावे असे मनुष्य समजले. ब्रह्मदेव हे ऐकून बरोबर आहे तुमचे कल्याण हो. साईबाबांना देखील दया अक्षराने भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून हेच मागत असत. ते म्हणत दया करा, दान द्या आणि दांत व्हा, इंद्रियांचे दमन करा म्हणजे अत्यंत सुख पावाल. अजंता लोभीपणा चुकपणा अधळता या तीन दोषांचा नाश करण्यासाठी हा एक अक्षरांचा लहानसा उपाय आपल्या शिष्यासाठी गुरुबाना योजित होते. कामक्रोध लोभ आत्मोन्नतीसाठी अशुभ आहे, त्यांच्यावर विजय मिळवणे फार कठीण आहे म्हणून हा सोपा उपाय सांगितला. कामक्रोध लोभ ही नरकाची तीन दारच आहे, त्यांच्या पायी आपल्या नाशास ठरलेला म्हणून त्यांना निश्चितपणे सोडून द्यावे. दक्षिणा ग्रंथपुरे त्यांच्या चर्चेचा अर्थ स्पष्ट झाला. बाबांना कसली आशा नव्हती किंवा स्वार्थ नव्हता, फक्त भक्तांच्या कल्याणासाठी ते दक्षिणा मागत होते. तरी आता पुढचा कथाभाग संपूर्णतया निवेदन करूया. त्यातील रतनजी दक्षिणा प्रसंग साहेबांचे छानशे कुतुंग कौतुक आहे. स्वतःने अद्भुत कथानक पूर्ण साधा सद्भावपूर्वक ऐकावे आणि साहेबांचे स्वरूप कसे व्यापक आणि अलौकिक आहे ते पाहावे. शेटजीकडून दक्षिणा मागताना साहेबांनी पूर्वीचा वृत्तांत सांगितला, परंतु ते शेटजींच्या चित्ताला आठवत नव्हता म्हणून त्यांना आचार्य तुम्हाला 3 रुपये 14 आणि 16 आणि 1 रुपये दिले होते ते मला ठाऊक आहे. आता बाकी राहिले जे तू आणले आहे त्याची मला दक्षिणा दे. रतनजी शेटजींना बाबांचे हे पहिले दर्शन होते. तेव्हा बाबांचे बोलणे ऐकून ते आश्चर्यचकित झाले, आठवू लागले. आपण पूर्वी शिर्डीत कधी आलो नाही, कोणावर काही पाठवलं नाही. आता असता साहेब महाराज जे म्हणतात ते आश्चर्यकारक नाही का? असे कधी घडलेच नसल्याने ते मनात फार आवडून गेले. त्यांनी बाबांना दक्षिणा दिली, नमस्कार केला, परंतु ते कोरडे काही त्यांना ओरगडले नाही. शेवटी जसेच राहून गेले शेटजींनी आपल्या योग्याचा येण्याचा हेतू सांगितला. पुन्हा पाय लोटांगण घातला, हात जोडून बसले. शेटजी मनात खूप समाधान पावले, म्हणाले, बाबा बरं झाले आज आपल्या पायांचे दर्शन झाले. माझ्या पूर्वजन्मींचं भाग्य उदय आलं. मी दुर्दैव आणि मला फारसे ज्ञान नाही. मला पूजा अर्ची आणि यज्ञ ठाऊक नाही. नशिबाने त्रिकाल ज्ञानी अशा आपल्यासारख्या सुज्ञ संतांचं दर्शन झालं. आपल्याला माझी चिंता ठाऊकच आहे, ती कृपांत होऊन आपण दूर करा हे दयाला. भक्त्याला पायापासून दूर लोटकणं हे ऐकून श्री साहेबांना शेटजींची दया उत्पन्न झाली आणि म्हणाले, उगाच काळजी करू नको, तुझ्या दुर्भाग्याला आता उधरती कळा लागली. समज बाबांनी शेटजींच्या हातावर उदीचा प्रसाद दिला, डोक्यावर कृपेचा हात ठेवला, मनाची मनात पुरेल हल्ला असा आशीर्वाद दिला. मग रतनजी शेटजींनी बाबांची आज्ञा घेतली. नांदेडला परत येऊन जे जे घडले तसे सविस्तर गणदासांना सांगितले. यथायोग्य दर्शन झाले, मन भरपूर आनंदित झाले आणि प्रसादपूर्वक आश्वासन आणि आशीर्वादही मिळाला. सर्व यथास्थित झाले, परंतु एक गोष्ट मात्र मला समजली नाही. 3 रुपये 14 आणि तुम्हाला दिले ते मला ठाऊक आहे, असे बाबा म्हणाले. याचा अर्थ मला कळला नाही, तुम्ही तरी तो सारा स्पष्ट करून सांगा. कुठले रुपये कुठले आणि हे देणे तरी पूर्वी कुठून आले? शिर्डीला माझी आणि पहिल्यांदाच जाणे झाले. याची तात्पर्य मला काहीच कळत नाही, मला काहीच उरगडा होत नाही. हे सर्व मला अत्यंत गूढ आणि न समजणारे कुठे चढते. दासगुण विचार करवले, हा तर एक चमत्कार झाला. काय बरं याचा अर्थ असावा आणि त्यांच्या मनाचा काही निश्चय होत नव्हता. मग खूप विचार करत त्यांच्या मनाला एक अविलयाची मूर्ती आठवली, ज्यांना एक मौली साहेब म्हणत असत. जातीने मुस्लिम होते, परंतु त्यांचे वागणे दिनचर्या संतासारखी होती. हमालेचा धंदा करून ती दैव ठेवील त्याप्रमाणे राहत होते. त्यांचे चरित्र जरा सविस्तर सांगू लागले तर या ग्रंथात विषयांतर होईल. तशी मौली साहेबांची चरित्रकथा नांदेड येथे सर्वांना ठाऊक आहे. रतनजी शेटजींच्या शिर्डीला जाणे ठरलं. मौली साहेबांची फेरी आपणहून सहज त्यांच्या घरी झाली. त्यांचे दोघांचे एकमेका पुष्कळप्रेमते शेटजींनी मौली साहेबांना उपहारपूर्वक फुलांचा हार फुलं पान अर्पण केले. आशाने स्फूर्ती झाल्याने छोटासा खानाही दिला आणि गुरुदोसांना त्या क्षणी त्यानिमित्त झालेल्या खर्चाची आठवण झाली. म्हणून त्यांनी खर्चाची यादी मागविली. पैन पै 3 पै 1 जुना पैसा सर्व झाली. एकंदर बेरीज झाली. बेरीज अगदी बरोबर 3 रुपये 14 आणि झाली.
जास्त नाही कमी नाही बाबांनी त्याची पावती द्यावी या बाबांच्या अष्टपैलूंचे सर्वांना आश्चर्य वाटले. साहेबा ज्ञानाची साक्षात राशी होती. मशिदीत बसून कुठल्याही देशात घडणारे भूत भविष्य वर्तमान जाणत होते. साई समर्थांची सर्व भूतमात्रांची एकात्मता असल्याशिवाय हा प्रकार अनुभवता येईल काय, दुसऱ्याला सांगता येईल. नांदेड शिर्डीपासून कितीतरी दूर दोन्ही ठिकाणामध्ये अंतरे बरे, तसे ते दोन्ही संत एकमेकांना न ओळखणारे. मग साहेबानं ती ही ताळ यावी कशी? साई महाराज तो मी एक आणि मौली बुवा तो आणखी दुसरा कोणी, असे भेदबुद्धीचे ज्ञान किंवा वेगळेपणा दोघांमध्ये नव्हता. मुरली बुवांचा जो आत्मा तो सर्वांच्या हृदयाची आत्मता, परंतु एकात्मतेच्या धर्मातेच्या वर्माला जाणेल तो धन्य होय. बाहेरून शरीराने जरी ते दोघे वेगळे होते तरी मनाने एकमेकांत जोडलेले होते. ते दोघे हे बोलणेच योग्य नव्हे, कारण ते कधी वेगळे नव्हते. हे दोघांचे एकच ज्ञान, एकच प्राण, एकच उद्देश, हे दोघेही सारख्या वृत्तीने पूर्ण चैतन्य व्यक्त होते. शिर्डी नांदेड यांत खूप अंतर असलेले दोघांचे मन एकच होते. त्यांचा एकच प्राण, एकच देह होता, म्हणून एकमेकांना तार मिळाली. साधू संतांचे किती निवल, त्यांच्या तारांना तारा नसतात तरी या पृथ्वी कुठे काही घडले तरी त्यांना ठाऊक असतं. असो पुढे योग्य काळ लोटला. रत्नजींना देव पावला, त्यांच्या पत्नीला गर्भ राहिला, त्यांच्या आशारूपी वृक्षाला पाळी फुटले. योग्य वेळी त्यांचे कुटुंब वळण झाले, बाबांचे आशीर्वाद खरे झाले, पुत्ररत्न जन्माला आल्याने रत्नजी आनंदित झाले. पुष्कळ वर्ष दुष्काळ असावा आणि अचानक पाऊस पडावा, त्याचप्रमाणे पुत्र संतान प्राप्तीमुळे रत्नजींना पूर्ण समाधान लाभले. आणि तो वंशरूपी वेळ जो एकदा फुलला तो यथाक्रम वाढत गेला आणि मुलामुलांनी चौकडून भरला. रत्नजी सुखी झाले. यानंतर जे साईबाबांच्या दर्शनाला जात असत, त्यांचे आशीर्वादही पावत असत, रत्नजीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या, मनाचे संतुष्ट झाले. वसंत ऋतूत आंब्याला जरी खूप फळे आले तरी ती सर्वच फळे पिकत नाही. त्याप्रमाणे रत्नजीच्या 12 मुलांत 4 जिवंत राहिली आणि ती सध्या सुखाने नांद आहे. नशिबाने जे घडले ते आता सुखाने मानावे अशा गोड स्वभावाचे रत्नजी तिळभरही दुःखी झाले नाही. आता पुढील कथेचा सांगतो. ते सर्व स्थावर आणि जंगम सैन्य व्यापलेलं आहे. याचा खरखर अनुभव कोणीही कुठे स्वस्त बसून घ्यावा. ठाणे शहराचा एक गरीब चोळकर आडनावाचा दिनग्रस्त होता. त्याच्या भावपूर्ण भक्ती गुरुश्रेष्ठ कसे प्रसन्न झाले. यांचे ज्यांनी सेवापूर्व कधीही पाहिलेले नव्हते तरी त्यांना त्यांनी कसा नमस केला, त्यांच्या मनाची इच्छा कशी पूर्ण झाली, त्यांना कसा अनुभवला, या प्रकारचं कथा मात्र पुढल्या अध्यायामध्ये जर मांडणार आहोत. साहेबांचे चरित्र आघात आहे. भक्तांना विचित्र अनुभव दाखवून मला निमित्त मात्र करून आपल्या भक्तसमूहाला त्यांनी संतुष्ट केले. नुसतं चरित्रच नाही, सुखाचा ठेवा आहे, श्रेष्ठ मोक्षांची उठा आहे, मिठाई त्याचे खास वेगळे भाग्य असे त्यानेच भक्तिभावाने शिवण करावे. गुरुकृपेच्या महिमेंची आणि नवलाची आम्हा भक्तांना आवड राहावी म्हणून भक्तांच्या विस्तारासाठी हे ग्रंथ रचनाचे परिश्रम घेतले. हे चरित्र जर आवडीने वाचले तर भक्तांना ऐकण्याचा आनंद वाढेल. ती कथा पुन्हा पुन्हा वाचल्या त्याप्रमाणे आचरण केले तर भक्ती आणि प्रेम वाढेल. हे चरित्र रात्री दिवस ऐकले तर मायाच्या मोहाचे बंधन तुटेल. अनन्यपर्यंत शरण जातात, एकही थांबू शकत नाही, चरणावर अखंड लोटंग घालतात. अशा प्रकारे सर्वांचं कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जनांनी प्रेरणा केलेल्या भक्त यमड पंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा रतनजी साई समागम नावाचा चौथा अध्याय मात्र इथे समाप्त. जय श्री श्री साईनाथाय नमस्ते तू. जय श्री श्री साई समर्थ नाथाय नमस्ते तू.